या बातमीचे प्रायोजक आहे हेअर रिप्लेसमेंट सेंटर अँड सर्व्हिसेस। 4-5 दिवसांपूर्वी सुरू झालेल्या वंदे भारत मध्ये आता बिघाड होत आहे। ठाणे दादर स्थानकात दरवाजेच उघडले नसल्याने अनेकांना तारांबळ उडाली आहे। थाटामाटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या वंदे भारत एक्सप्रेस बाबत कुरबुरी सुरू झाल्या आहेत। या गाडीतील खानपान सेवेबद्दल खुद्द प्रवाशांनीच प्रश्नचिन्ह उभे केले असतानाच आता तांत्रिक बिघाडही समोर आला आहे। साईनगर शिर्डी येथून मुंबईकडे परतत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसचे ठाणे आणि दादर या स्थानकात दरवाजेच न उघडल्याने प्रवाशांना गार्ड केबिनमधून स्थानकावर उतरावे लागले आहे। शिर्डीहून रविवारी सायंकाळी 5:25 निघालेली वंदे भारत एक्सप्रेस रात्री 10:05 ठाण्याला पोहोचली, मात्र ठाणे स्थानकात उभी राहिल्यानंतर गाडीचे दरवाजे उघडायला गरजेचे होते, परंतु दरवाजे उघडलेच नाहीत, त्यामुळे प्रवाशांचा हरडाओरडा सुरू झाला। आरपीएफच्या जवानांनी तातडीने धाव घेत प्रवाशांना गार्ड केबिनमधून बाहेर काढले। पुढे हीच गाडी रात्री 10:30 सुमारास दादर स्थानकात पोहोचली असता तिथेही याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली आहे। ठाण्याला एक्सप्रेस पूर्णपणे थांबल्याचे ट्रेन कंट्रोल सॉफ्टवेअरला समजले नाही, त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून दरवाजे उघडले गेले नाहीत, तर दादर स्थानकातील बिघाड दुरुस्त करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे। सोलापुरात प्रथमच घेऊन आले आहे सागर राऊत बंधूंचे नॉन सर्जिकल हेअर रिप्लेसमेंट सेंटर अँड सर्व्हिसेस। पुरुष आणि महिलांसाठी कोणत्याही वेदना न होता एका तासात केस मिळवा। हेअर पॅच, हेअर बॉन्डिंग, ग्लो पॅच, क्लीन ऑन पॅच आणि हेअर विग फक्त 7,999 पासून, तसेच हेअर पॅच सर्व्हिसिंग फक्त 499 मध्ये उपलब्ध। कोणतेही साइड इफेक्ट नाही, 100% नैसर्गिक केस। आजच आमच्या हेअर स्टुडिओला भेट द्या। आमचा पत्ता आसरा ब्रिज दत्त मंदिर जवळ डी मार्ट रोड जुळे सोलापूर आणि कोळीगिरीनगर झक्कास हॉटेल मजरेवाडी सोलापूर। फ्री डेमो साठी आजच संपर्क करा 95-11-61-53-37 आणि 86-00-99-18-14।